आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सत्ता नसली तरी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं मत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलंय। उपस्थित असलेले काळे सर, जाधव सर, खायडे सर, गुरव सर, अपसुरे सर, उपस्थित असलेले सगळे सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असलेले सगळे शिक्षक बंधू भगिनी, आत्ताचं सरांनी सांगितलं सविस्तरपणे आपल्या या जिल्ह्यातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत जिथं गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेतात, शेतकऱ्यांचे मुलं शिक्षण घेतात, कष्टकऱ्यांचे मुलं शिक्षण घेतात, त्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे शिक्षक शिक्षण मिळाला पाहिजे त्या मुलांना शिक्षण मिळू शकत नाही केवळ या प्रशासकांनामुळं। त्यामुळं आज आपण बघतोय खाजगी शाळेकडे मुलांचं आई वडिलांचं ओढ चालू झालेलं आहे, पण खाजगी शाळाची फी परवडत नाही म्हणून काही लोकांनी आपल्या या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येतात आणि जिल्हा परिषदच्या शाळेचा कुठेतरी आपल्याला मुलांना शिक्षण चांगलं मिळत नाही असं मुलांनाही वाटू लागलेलं आहे आणि आपल्या शिक्षकांनाही वाटू लागलेलं आहे की आपण जे शिकवितो त्या मुलांपर्यंत आपण जाऊ शकत नाही। काय म्हणत या इथला ज्या प्रशासक आहे ते प्रशासक या अनेक या आता सरांनी सांगितलं हा प्रश्न हा जिल्ह्याचा आहे, राज्याचा विषय नाही आहे, पण हा जिल्ह्याचा असला तरी आपल्या या जिल्ह्यातल्या शिवांना मी सांगू इच्छितो की आजच्या हा प्रश्न आज शिक्षकांची बैठक करा आणि आजच्या प्रश्न सोडवा। आपल्याला या जिल्हा परिषदच्या शाळा व्यवस्थित चालायला पाहिजे, गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठीच आपल्याला या शाळेमध्ये अनेक शिक्षक हजार शिक्षक आपल्या या सोलापूर जिल्ह्यातले या इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना त्यांच्या काही मागण्या आहेत काय जिल्हा परिषद शाळेतल्या विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात, जिल्हा अतिरिक्त समाजशास्त्र विषय शिक्षकांचे नकार मंजूर करावेत, शिक्षकांचे केंद्र प्रमुख पदोन्नती व्हावं, अशा 13 मागण्या घेऊन ते आपल्याला इथं बसलेले आहेत। सरांनी ही सांगितलं केवळ आमच्यासाठी हा मागण्या नाही, आमच्या पगारवाढीसाठी नाही की शाळा चांगलं व्हावं किंवा शाळेत चांगलं शिक्षण मिळावं, मुलांना चांगलं शिकवलं जावं यासाठी आमचे या सगळ्यांची आजची ही मस्तपैकी मराठी शाळेत पहिली ते चौथी जेव्हा शिकवली शिक्षण लहान मुलांमध्ये, त्यामुळे मला चेहरा बऱ्याच वेळेला आनंद दिसतो, हे म्हणत असतील एवढा ताण होतो असरा चेहरा कसा, हे सगळं रसायन आहे, हे सगळं आशीर्वादच्या मित्रांचा आणि तुमचाही चेहऱ्यावर असाच आशीर्वाद आहे मला तो दिसतोय। पण आपले सर्व प्रश्न आहेत समाजशास्त्र विज्ञान हे विषय संपत आहे, त्याची तारीखपत्र मिळणं बाकी आहे, विस्ताराधिकारी कन्नड उर्दू मुख्याध्यापक या फायला सही होते आहेत त्यांचे आदेश मिळते, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी माहिती संकलन करणं सीआर प्रोग्राम आपला अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत हसं पुरेस आहेत, रिवाईज पेन्शनसह एकही प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित नाही, सकाळी आल्यानंतर मेडिकल बिल आणि पेन्शन हे दोन प्रायोरिटीचे विषय विचारतो, त्यातून सुद्धा यादव सर म्हटले नाही केलं बदलीकरणार, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला त्या प्रसंगी मिळतो। त्यामुळे यादव सरांना मी विनंती करतो अशी ताकद तिथे पण लागली, तुमच्या प्रश्न सोडून बदली करून गेला असं जर काही बातमी कुठे आली तिथं काही आक्षेप वाटू नये, सगळे विषय मित्रांनो माझ्या रडारवर आहे, प्राधान्यक्रमावर आहे, दोन विषय सुटलेले आहेत, दोन विषयांच्या पहिल्या जे आपले तळमळीचे विषय होते दोन दिवसात मागे लागतो, मी 15 दिवस महिना मी का सांगणार नाही कारण मागे एकदा मी तारखा दिल्या आणि त्या तारखा दिल्यानंतर त्या तारखेला होऊ नये म्हणून असं काय इथे काय सोलापूरमध्ये काय घडते मला कळत नाही। मी माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।